विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकाशाचे परावर्तन या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्यापूर्वी मी तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देणार आहे या चित्रात पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एक सिंह स्वतःला विरुद्ध कोण पाहत आहे काय बरे दिसेल त्याला अगदी बरोबर त्याला त्याची प्रतिमा दिसणार आहे ही का घडले असावे तर यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सभोवताली वेगवेगळ्या घटना घडत असतात उदाहरणार्थ जर एखादी गाडी गेली की आपल्याला लगेच कानाने ऐकू येते एखादा छान पदार्थ तुमच्या आईने केला तर तुम्हाला लगेच वास येतो म्हणजे हे सर्व संवेदना आपल्याला ज्ञानेंद्रिय मार्फत होत असतात त्यापैकी दृष्टीची संवेदना ही सर्वात महत्वाची संवेदना आहे या दृष्टीमुळे आपल्याला जवळपास 80% ज्ञान मिळत असत मग ही दृष्टी या दृष्टीमुळे आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या सृष्टीचं सुंदर रूप पाहू शकतो बघा निसर्गातील या सर्व गोष्टी म्हणजे डोंगर दऱ्या कडे कपाळी झाडे या सर्व गोष्टी आपण पाहू शकतो सृष्टीचं सुंदर रूप इंद्रधनुष्य या सर्व गोष्टी आपण दृष्टीमुळे पाहू शकतो मग दृष्टी आणि प्रकाश यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे काय बरं संबंध असेल आपण एका छोट्याशा प्रयोगाने पाहूया बघा हा प्रयोग तुम्ही घरी करू शकता रात्रीच्या वेळी जर तुम्ही दिवा बंद केला तर काय घडेल अगदी बरोबर आपल्याला घरातील वस्तू स्पष्टपणे दिसणार नाही जर दिवा चालू केला तर काय घडेल तर आपण घरातील वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो म्हणजे अंधारातील वस्तू स्पष्टपणे दिसण्यासाठी प्रकाशाची त्याबरोबर दृष्टीची ही नितांत गरज असते समजलं का विद्यार्थी मित्रांनो प्रकाश किती गरजेचा आहे तर बघा एखादी वस्तू आपल्याला दिसते म्हणजे नेमकं काय घडतं तर आपण एका साध्या आकृतीवरून पाहूया बघा आकृतीमध्ये सूर्य या सूर्यापासून प्रकाश किरण मुख्य स्रोत आहे सूर्य या पासून प्रकाश किरण वस्तूवर पडतात आणि वस्तूवरून ते परावर्तित होतात हे परावर्तित किरण त्या निरीक्षकाच्या डोळ्यात गेल्यानंतर तो निरीक्षक ती वस्तू पाहू शकतो म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो आकृती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ही वस्तू निरीक्षक पाहू शकतो म्हणजे जे सूर्यकिरण जे किरण त्या वस्तूवर पडले मग त्या वस्तूतून त्याचं परावर्तन झालं आणि ते परावर्तित किरण किंवा त्या वस्तूपासून निघालेले उत्सर्जित किरण त्या निरीक्षकापर्यंत पोहोचले मग हे उत्सर्जित किरण म्हणजे काय परावर्तित किरण म्हणजे काय तर हे आपण पुढील पाठात पाहणार आहोत